संपादकीय या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। संपादकीयचा आजचा विषय आहे काळजी वहो विरोधकांना शिवसेना भगव्याचं तेल दाखवणार। काल बघितलं असेल की बाळासाहेब ठाकरेंची जयंती आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांचं दृकश्राव्यच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन शिवसैनिकांना आवाहन करणारं एक भाषण झालं आणि या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी विरोधक अर्थातच भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत। आणि त्याचबरोबर आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, मात्र काळजी हो विरोधक जे आमचे आहेत त्या विरोधकांना भगव्याचं तेज नेमकं काय असतं ते दाखवण्याचा आम्ही आता प्रयत्न करू अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये भाषण करताना म्हणजे सुरुवात जर आपण बघितली तर गेल्या 2 महिन्यापासून उद्धव ठाकरे हे त्यांच्या मानेच्या आजाराने त्रस्त आहेत, घरी आहेत आणि ते बाहेर पडत नाहीत। त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर मोठ्या पद्धतीनं टीका केली। कोविड काळामध्ये दुसऱ्या वर्षीसुद्धा जो काही सर्वे झाला या सर्वेमध्ये पुन्हा एकदा जे टॉप 5 मुख्यमंत्री आहेत देशामधले त्याच्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा नंबर आलेला आहे। आता या नंबरवरून सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्यांना टप्पे टोनके मारण्याचं काम केलेलं आहे। चंद्रकांत पाटलांनी तर अगदी ज्या मुख्यमंत्र्याला मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र माहिती नाही त्या मुख्यमंत्र्याचा नंबर येतोच कसा अशा एक पद्धतीची वक्तव्य केलेली आहे। खरं तर या सगळ्याच गोष्टींचा समाचार उद्धव ठाकरे आणि म्हणजे देशाचे राज्याचे मुख्यमंत्री घेतील असं वाटलं होतं आणि तशाच पद्धतीचं भाषण मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। आणि या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी विरोधकांनी जो काही त्यांच्यावर आगपाखड केली होती का ते सेक्युलर झाले, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे हिंदुत्व राहिलेलं नाही, अशा पद्धतीची एकूणच जी काही भाषणं किंवा एकूणच वक्तव्य उद्धव ठाकरे आणि एकूणच शिवसेनेच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी करत होती या सगळ्याला ते माध्यमातून त्यांनी उत्तर देण्याचं काम केलेलं आहे। आणि शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं नाही, शिवसेनेचं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व आहे अशा एक पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। आणि एकूणच या सगळ्या बाबतीमध्ये भाषण करताना त्यांनी ज्या काही नुकताच निवडणुका झाल्या नगरपंचायतीच्या किंवा बँकांच्या निवडणुका झाल्या या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या गोष्टीचा किंवा शिवसैनिकांना आवाहन करण्याचं एकूणच मंत्र्यांनी कशा पद्धतीनं काम केलं या सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे। आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ज्याचा मुख्यमंत्री या राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या पक्ष हा 4 नंबरला गेला अशाही पद्धतीची टीका भारतीय जनता पार्टीने केली। आणि हे सगळं करत असताना ज्यांच्या म्हणजे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेमध्ये घेतलं त्यांना सत्तेचा वाटा दिला आणि हे दोन्ही पक्ष नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पुढे गेले अशाही पद्धतीची वक्तव्य त्याच्यामध्ये होती। या संदर्भामध्ये बोलताना मात्र त्यांनी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे की या नगरपंचायतमध्ये सगळ्याच जागा आम्ही लढवल्या नव्हत्या, त्याच्यामुळं संख्या जी आहे नगरपंचायतच्या नगरसेवकाची ती आमची कमी दिसते। दुसरी आणखीन गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने वेळ दिला तशा पद्धतीचा सगळ्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी वेळ दिला नाही म्हणूनही आम्ही या ठिकाणी कमी पडलो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। दुसरा एक आणखीन हिंदुत्वाचा मुख्य मुद्दा त्यांनी फार वेळा म्हणजे वारंवार तोच मुद्दा त्यांनी पकडला होता। आणि एकूणच मुख्यमंत्र्यांचं एकूण जे भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टी आम्ही का सोडली या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी हे सगळं वक्तव्य केलं होतं। त्यामध्ये ज्यावेळी बाबरी मशीद पडली त्यावेळी संपूर्ण देशामध्ये शिवसेनेचं वातावरण तयार झालं होतं। कदाचित त्यावेळी जर शिवसेनेने महाराष्ट्र सोडून पुन्हा देशाचा विचार केला असता तर कदाचित या देशाचा पंतप्रधान हा शिवसेनेचा असता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मात्र या गोष्टीचा फायदा शिवसेनेनं न घेता भारतीय जनता पार्टीनं घेतली आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीची 2 खासदारांची होती ती आज 300-350 पुढे पोहोचली, किंबहुना देशावर सत्ता भारतीय जनता पार्टीनं केली। मात्र या बाबतीमध्ये किंवा ही भारतीय जनता पार्टी मोठं करण्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं। आणि म्हणूनच खरं हिंदुत्व जे आहे म्हणजे ज्यावेळी बाबरी मशीद पडल्यानंतर कोणी बाबरी मशीद पडली अशा बोलल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते बिळात घुसले होते असं त्यांचा आरोप आहे। आणि त्यावेळी जर बाबरी मशीद पाडणारे जर शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे अशा पद्धतीचं वक्तव्य बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं याही गोष्टीची आठवण त्यांनी करून दिली। आणि या गोष्टी कदाचित नव्या पिढीला माहीत नाही म्हणून मी वारंवार उल्लेख करतोय असंही म्हणाला उद्धव ठाकरे विसरले नाही।
आणि शिवसेनेचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे आणि भारतीय जनता पार्टी केवळ हिंदुत्वाचा आवंत आहे. किंबहुना हिंदुत्वाचा बाहू करून ते सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. त्याचबरोबर हे सगळं करत असताना शिवसेनेच्या सोबत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सोबत असताना आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत का गेलो या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की भारतीय जनता पार्टीने आम्हाला जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं त्यांनी पाळली नाहीत. 25 वर्ष जरी आमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची असली तरी या 25 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना सडली आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांनी केला. आणि म्हणूनच आम्ही आणखीन न सडण्यापेक्षा त्यांनी जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं त्यांनी पाळू शकली नाहीत आणि म्हणून आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जावं लागलं. दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही यांच्यासोबत जाताना रात्रीच्या अंधारामध्ये मंत्रिमंडळ किंवा शपथ घेतली नाही तर आम्ही दिवसा ढवळ्या शपथ घेतली अशा पद्धतीचा टोनपा त्यांनी भारतीय जनता पार्टीला लगावलेला आहे. एकूणच ज्या पद्धतीचं हिंदुत्वाची भाषा भारतीय जनता पार्टी करते ते केवळ राजकीय हिंदुत्व आहे. हिंदुत्वाचा फक्त ते बुरखा पांघरलेला आहे आणि हिंदुत्वाच्या नावावर ते मतं मागतात त्याच्यावर सत्ता ताब्यात देतात मात्र तशा पद्धतीचं वागत नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेली असली तरी त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही हे शेवटपर्यंत सांगायला ते विसरलं नाही. आणि म्हणूनच भविष्या काळामध्ये मात्र त्यांनी एक मोठ्या पद्धतीची एक घोषणा केलेली आहे किंबहुना शिवसेनेकर आवाहन केलं आहे कारण नुकताच ज्या काही निवडणुका आता पुन्हा 5 राज्यांमध्ये होत आहेत त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना लढणार आहे. आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्रापुरता शिवसेना मर्यादित न ठेवता आता देशपातळीवर शिवसेनेला घेऊन जाणं क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी आपण तयार राहा. आणि विरोधकांनाही त्या पद्धतीचं जे काही त्यांनी टीका केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी शिवसैनिकांना तयार राहावं नेत्यांनी सज्ज राहू अशाही पद्धतीचं आवाहन या माध्यमातून काल उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे.